येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू। या प्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल। सखोल तपासांती अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड। दिनांक 15/6/2019 रोजी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेळा गावात छाया दिलीप गवई नामक महिलेचे प्रेत तिच्या घरात आढळून आले होते। घराचे सर्व दरवाजे आतून बंद असल्याने व महिलेच्या शरीरावर कोणतीही जखम आढळून न आल्यामुळे पोलीस चक्रावले होते। शवविच्छेदन केल्यानंतर सुद्धा मृत्यूचे कारण समोर न आल्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती। परंतु पोलीस अधीक्षक यमराकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोरे व कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती व साक्षीदारांच्या माहितीवरून तसेच मृतकाचे नातेवाईक यांनी दिलेल्या माहितीवरून व्यायाळ्यातील अनिल रघुनाथ वानखडे यांच्यावर नमूद महिलेला विषारी पावडर लिंबू पाण्यामध्ये मिसळून तिला पिण्यास देऊन त्यानंतर तिला बळजबरीने पाजून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नमूद मृतक महिलेचे आरोपीसोबत संबंध होते व ती आरोपीला मंजूर झालेल्या घरकुलामध्ये हिस्सा मागत होती व नेहमी आरोपीला तसेच त्याच्या कुटुंबियांना शिविकाळ करत होती। या रागातून हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत। सुधीर कांबेकर, बाळापूर। आणि डॉक्टरशी डिस्कस केल्यानंतर अशी आहे की कुठलीही जखम त्या स्त्रीच्या अंगावर नव्हती, परंतु तिच्या मरणाचं निश्चित कारण डिकंपोज झाल्यामुळे पुढे न आल्यामुळे तिचं स्टमक वॉश आणि इतर याच्यावरून कदाचित तिला विश्वास झाला असावा अशी शक्यता गृहित धरून त्या दृष्टिकोनातून तपास केला असं माहिती मिळाली। त्या स्त्रीचे गावातीलच अनिल रघुराम वानखडे याच्यासोबत संबंध होते आणि त्यांचे नेहमी भांडणं चालायचे, काही तक्रार पोलिसांमध्ये सुद्धा आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही आणि स्थानिक गुन्हे शाखा आता संयुक्तपणे आम्ही त्याच्यामध्ये तपास केला असता निदर्शनात झालं की याच्यामध्ये याचंच कुठला तरी काहीतरी हात असू शकतो। त्या अनुषंगाने आम्ही साक्षीदारांना विचारपूस केली, त्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला आणि तपासाच्या अनुषंगाने अनिल वानखडे याला विचारपूस केली असता त्याने कबुली दिली आणि त्याने सांगितलं की त्याला जे घरकुल मंजूर झालं होतं त्या घरकुलमध्ये हिस्सा ही छाया गवई मागत होती, नेहमी त्याच्याशी भांडण झगडा शिविगाळ करत होती, त्यामुळे तो राग डोक्यात ठेवून घटना तारखेला त्यानं लिंबू पाणी मागितलं असता त्या लिंबू पाण्यामध्ये जी विषारी पावडर बियाणामध्ये आपण टाकतो ती विषारी पावडर त्याच्या घरी होती, त्याने त्यातून आणून थोडीशी विषारी पावडर त्यात मिसळून ते लिंबू पाणी तिला प्यायला दिलं, तिनं अर्ध पिलं आणि अर्ध पिल्यानंतर जे उरलेलं ते यानं बळजबरीनं पाजलं आणि त्याच्यामुळे ती मरण पावली असं प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्यांची मुलगी पुन्हा पिंगळे हिच्या फिर्यादीवरून आम्ही कलम 302/6 बाधवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि एम पी पी एस आय जयसिंग पाटील पोलीस तपास करत आहेत। या तपासामध्ये अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश कलासागर साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख साहेब तसेच एस डी पी ओ श्री सोहेल शेख साहेब यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे